नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राम मंदिर उभारलं नाही तर सरकार बनणार नाही, उद्धव ठाकरे यांचा सरकारला इशारा. शोपियामध्ये गोळीबार, 6 दहशतवादी ठार. ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्र्यांचे समर्थन, ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत प्रथमच दिली प्रतिक्रिया. मुंबईत 14 युवा संघटना उतरल्या रस्त्यावर, राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत काढली संविधान बचाव रॅली. पावसाअभावी डाळींच्या उत्पादनात घट, डाळी किलोमागे 10 ते 15 रुपयांनी कडाडल्या. राम मंदिर नाही तर आता सरकारही नाही अशा शब्दामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती निशाणा साधला आहे. अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रामलालांचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंनी स्थानिक पोलीस प्रशासन, सरकार आणि नागरिकांचे आभार देखील मानले. सर्व काही कोर्टाच्या हातात आहे तर मग निवडणुकीत राम मंदिराचं आश्वासन का दिलं जातं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. निवडणुकांच्या आधी सगळे राम राम करतात, निवडणुकीनंतर आराम करतात, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावलाय. राम मंदिर लवकरात लवकर बांधलं गेलं पाहिजे, त्यासाठी अध्यादेश काढा, कायदा बनवा किंवा इतर मार्ग वापरा, पण राम मंदिर बांधा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. राम मंदिर बनलं नाही तर पुढे सरकारही बनणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. अच्छे दिन सारखा राम मंदिराचा मुद्दाही जुमला होता का, असा गंभीर प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला. तसेच हिंदू आता शांत बसणार नाही, हिंदू बांधवांच्या भावनांशी खेळू नका, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राम मंदिर अद्याप बांधलं गेलं नाही ही दुर्दैवी बाब आहे. रामलालांचं दर्शन घेतल्यानंतर नवचैतन्य मिळालं, मात्र राम अजूनही तुरुंगवासात असल्याची भावना मनात आली. राम मंदिरात जातोय की तुरुंगात जातोय हेच कळत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की अयोध्या दौरा करण्यामागे कोणताही छुपा अजेंडा नाही, समस्त हिंदूंच्या भावना लक्षात घेत अयोध्या दौरा केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या 2 दिवसांचा अयोध्या दौरा संपला आहे, मात्र या दौऱ्यात त्यांनी भाजपावर टीका जरी केली असली तरी राज्यात याच दौऱ्यामुळे सेना आणि भाजपच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. जम्मू काश्मीरच्या सोफियामध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये पुन्हा एकदा जोरदार धुमचक्री झाली आहे. या चकमकीमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलंय. इथल्या बटागुंड परिसरामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती, त्यानुसार सापळा रचून भारतीय जवानांनी ही कारवाई केली आहे. दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. यापैकी 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत तर अन्य 2 मृतदेहांचा शोध सुरू आहे. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळेच लष्कराकडून इथं शोध मोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. भारतीय जवानांनी तीन दिवसांमध्ये 12 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना नक्कीच रामाचे आशीर्वाद मिळतील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पाहूयात हे वृत्त. उद्धव ठाकरे अयोध्येला गेले याचा आम्हाला आनंद आहे. राम मंदिर हा राजकीय विषय नाही, राम मंदिर झालं पाहिजे असं सर्व हिंदू बांधवांना वाटतंय. प्रभू श्रीराम अवघ्या भारताचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतल्याने त्यांना नक्कीच प्रभू श्रीराम आशीर्वाद देतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई.
एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला असताना दुसरीकडे आज मुंबईमध्ये महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. अयोध्येत जाऊन शिवसेनेने राम मंदिर मुद्द्यावरून सरकारवरती दबाव वाढवला असताना यामध्ये आता डाव्या संघटना देखील मागे नाही आहेत. डाव्या संघटनांनी मुंबईमध्ये राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत संविधान बचाव रॅली काढली आहे. या रॅलीत देशभरातील युवा संघटनांमधील महत्वाचे चेहरे दिसून आले. वाढत्या फॅसिझमच्या विरोधात देशातल्या 14 प्रमुख युवा संघटना एकवटणार आहेत. युनायटेड युथ फ्रंटच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या रॅलीला दुपारी 1 वाजता सुरुवात झाली. या संविधान बचाव रॅलीमध्ये 14 युवा संघटनांसह गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि JNU मधील विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैया कुमार, यासोबतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर आणि काँग्रेसचे युवा नेते सहभागी होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राज्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने कृषी उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. याचाच परिणाम थेट डाळींच्या किमतीवरती होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळींच्या किमतीमध्ये किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरापासून सरकारकडे डाळींचा मोठा साठा असला तरी तो अद्याप खुला करण्यात आलेला नाहीये. आयात बंदीचा परिणाम बाजारपेठेंवर दिसू लागला आहे असे व्यापाऱ्यांचे मत आहे. वाशी येथील घाऊक बाजारात डाळींचे दर किलोमागे 5 ते 7 रुपयांनी वाढले असताना किरकोळीत तूरडाळीने 100 ओलांडली आहे. मसूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ तसेच चना डाळीच्या किमतीतही किलोमागे 90 रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात राजस्थान, गुजरात तसेच महाराष्ट्रातील लातूर, अकोला, परभणी, जालना या भागातून डाळींचा पुरवठा केला जातो. गेली 2 वर्षात चांगला पाऊस झाल्याने डाळींचे उत्पादनही उत्तम झाले होते. यंदा मात्र देशभरात पुरेसा पाऊस झालेला नाही, त्याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर दिसू लागला आहे. यामुळे आवक काही प्रमाणात घटली आहे अशी माहिती वाशी येथील घाऊक बाजारातील डाळ व्यापाऱ्यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून वेगवेगळ्या पक्षांच्या आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा म्हणजे राजकीय स्टंट आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे राजकीय स्टंट असल्याचंही म्हटलं आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये संघर्ष निर्माण करून मतांचं ध्रुवीकरण केलं जात असल्याचंही टीका अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. राज्यात दुष्काळ असताना उद्धव ठाकरे अयोध्येला गेले. रामाचं दर्शन घ्यायचं होतं तर नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं असतं. अयोध्येला जाण्याचं काय प्रयोजन आहे असा प्रश्न देखील अशोक चव्हाण यांनी विचारला. उद्धव ठाकरे यांचा दौरा देखावा आहे, मार्केटिंगचा उद्योग असल्याचं चव्हाण म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. देशाचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 34व्या पुण्यतिथीनिमित्त कराडच्या प्रतिसंगमावरती अनेक मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला अशा शब्दात अभिवादन त्यांना केले आहे. उद्धव ठाकरे यांचे अयोध्येला जाणे हे चांगलेच आहे. श्रीराम मंदिर हा राजकीय विषय नाही, राम मंदिर व्हावे हे प्रत्येक हिंदूला वाटते आणि उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद प्राप्त होऊ देत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. साहेब, राम मंदिर प्रश्नी भाजपला निशाणा करत आहेत उद्धव ठाकरे. काही वेळात उद्धव ठाकरे दाखल होतील, काय घेऊन येत आहेत असं वाटतं तुम्हाला अयोध्येतून? नाही, आम्हाला अत्यंत आनंद आहे की उद्धवजी त्या ठिकाणी अयोध्येला गेले. राम मंदिर हा काही कुणाही करता राजकीय विषय नाही आहे. राम मंदिर झालं पाहिजे हे तमाम हिंदू समाजाला वाटतं. प्रभू श्रीराम हे या अखिल भारताचं आराध्य दैवत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सकाळी सर्वात प्रथम समाधीला अभिवादन करून त्यांच्याबरोबर खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, फक्त सवलती नको अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली आहे. आरक्षणाचा अजूनही सुटलेला नाही प्रश्न. कोल्हापूरकर उद्या आंदोलन करतायत, साताऱ्यात मध्ये परत मुंबईत जावं लागतंय आंदोलन करायला. आरक्षण मिळालंच पाहिजे. गोम खाली घ्या.
एससीबीसीच्या तुमचे फक्त सवलती मिळणार. तसं न करता ओबीसीचं स्टेटस दिलं तरच फायदा आहे असं मला वाटतं. शरद पवार यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधीस्थळी दर्शन घेऊन अभिवादन केले. विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरले आहेत, त्यामुळे श्रीराम मंदिराचा मुद्दा शिवसेना भाजपला आठवतोय. रामाच्या नावावर पुन्हा पुन्हा मते मिळणार नाहीयेत. मराठा आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, मात्र मराठा समाजाची फसवणूक करू नका, अन्यथा उद्रेक होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसाचा दौरा संपून काही तासात महाराष्ट्रात येतील, काय घेऊन आले असं वाटतं तुम्हाला? काही आश्चर्य करायचं काही कारण नाही. चार वर्ष त्यांना कुणाला राम मंदिर आठवत नाही, आणि निवडणुका समोर आल्या आणि त्या निवडणुकीमध्ये परिस्थिती आता अडचणीची झाली. म्हटलं की भाजपलाही राम मंदिर आठवतं आणि सगळ्यांनाच आठवतं. रामाच्या नावावर सारखी सारखी मतं मिळत नाही. एकदा तो विषय झाला 1996 आम्हाला त्याचा परिणाम भोगावे लागले. आता दरवेळेला तुम्ही तेच कार्ड जर चालवलं, याचं दोन गोष्टी आहेत. याचा अर्थ की विकासाचा अजेंडा सुद्धा संपूर्णपणे अपयशी ठरलेला आहे, आणि आता काहीतरी भावनात्मक मुद्द्यांना हात धरून मतं घ्यायचा तुमचा प्रयत्न चाललेला आहे, तो यशस्वी होणार. याबाबत सरकार कायदेशीर बाबीत बसून आरक्षण देऊ शकेल का? किंवा मराठा आरक्षणाबद्दल मी स्पष्ट सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. कुणाच्या हातून मराठा आरक्षण मिळालं पाहिजे त्याचं सर्वश्रेय मुख्यमंत्र्यांना मिळालं तर आमची काय हरकत नाही, त्यांचं अतिशय अभिनंदन स्वागत करतो. पुन्हा मराठा समाजाला फसवलं तर मात्र समाज माफ करणार नाही. आणि मला असं वाटतं की आता जे काही चाललेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी जे सोयीस्करपणे आपली सर्व जबाबदारी झटकून टाकून आपल्या एक ज्युनियर मंत्र्याकडे सगळी दिलेली आहे. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा प्रकारचा शासन निर्णय कधी पाहिला नाही की तुम्ही आमच्याकडे येऊ नका. जेव्हा कायदा करायचा असतो तेव्हा कायदा हा कॅबिनेटकडेच आला पाहिजे. कायदा कॅबिनेटकडे न येताना जर परस्पर पास करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये ते योग्य होणार नाही. म्हणून तो GR पुन्हा तपासला पाहिजे. आणि माझा अगदी आग्रहपूर्ण विनंती आहे की आता ह्या 2-4 दिवसामध्ये जेव्हा तो कायदा तयार होईल तो कायदा पूर्ण मंत्रिमंडळाकडे आला पाहिजे. त्यामध्ये मतभेद नसतील्याची मला खात्री आहे, पण मंत्रिमंडळानेच तो कायदा पास करून मग तो विधिमंडळाकडे आणला पाहिजे. त्याकरता विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घ्यावं लागलं तरी आमची तयारी आहे. परंतु सरकारनं काही पूर्वतयारी केली नाही, 4 वर्ष वाया घालवली. आता जेव्हा प्रस्ताव अहवाल जेव्हा येणार होता म्हणजे दोनच निष्कर्ष येणार होते, त्यावर आपल्याला कायदा करायचा होता, पण कायद्याची पूर्वतयारी का केली नाही? म्हणून मला यामध्ये काहीतरी कुठेतरी काहीतरी पाल पुचकुचते आम्हाला. आणि तरी मी पुन्हा सांगतो की आज सकाळपासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच यशवंतप्रेमी नागरिकांनीही गर्दी केली होती. सकाळपासून महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शंभूराज देसाई, अतुल भोसले यांनीही यावेळी समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले आहे. शालिनी प्लससाठी सकलेन मुलाणी, कराड. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. एक मिनट, जानते मेरा बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी एंड ब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है? है? आप दादा भाई नौरू जी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? तो फिर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल कर दे, शर्म नहीं आंदी तानू? हेलो, पैसे पार देना पाजी. फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी फिर ते मैं उन्नू भी फड़ लेंदा. आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है. शाबाश, सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुढील वृत्त, जळगावच्या शिवाजीनगर भागातील लाकूड पेठेमध्ये शनिवारी रात्री 12:30 सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली. यात एक शॉमिल आणि 2 प्लाऊडची दुकाने आगीमध्ये भस्मसात झाली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचं समजत आहे. जळगावच्या शिवाजीनगरमध्ये कानळदा रस्त्यावर शहरातील सर्वात मोठी लाकूड पेठ आहे.
या लाकूड पेठेला रात्री 12:30 सुमारास अचानक आग लागली। सर्वप्रथम शिवविजय सॉमिलला आग लागली, त्यानंतर नजीकच असलेल्या स्वस्तिक प्लायवूड आणि अंबाजी टिम्बर प्लायवूडच्या दुकानाला आग लागली। या आगीत हे सगळं भस्मसात झाले। आगीचे वृत्त कळताच नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवले। महापालिकेचे अग्निशमन दल आणि जैन इरिगेशनच्या बंबांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। नागरिकांनी सॉमिलच्या मालकांना या घटनेबाबत कळवल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले। भीषण आग पाहून त्यांनाही धक्का बसला। यावेळी आगीचे प्रचंड लोट आकाशात झेपावत होते। अग्निशमन दलाच्या बंबांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, तरीही रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती। शालिनी प्लस साठी हेमंत पाटील, जळगाव। सध्या खामगाव पंढरपूर रस्त्याचे काम सुरू आहे। हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे या मार्गावरती नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात। मागील महिन्यामध्ये याच रस्त्यावरच्या अपघातामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती, त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होऊ लागली आहे। शुक्रवारी धारूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील डॉक्टर आंबेडकर चौकाचे काम संथगतीने चालू असल्यामुळे सायंकाळी अंधारात रस्ता लक्षात न आल्याने चौकाच्या खड्ड्यात मोटारसायकल कोसळल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे। या अपघाताला संबंधित अधिकारी व गुत्तेदारच जबाबदार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे। राष्ट्रीय महामार्गावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचे काम संथगतीने चालू आहे। संबंधित अधिकारी यांच्या मनमानीमुळे हे काम संथगतीने सुरू आहे। शुक्रवारी सायंकाळी एका मोटारसायकल स्वारास येथील खड्डा लक्षात न आल्याने तो मोटारसायकलसह खड्ड्यात पडल्याने दोघे जण जखमी झाले होते। या दोघांना उपचारासाठी अंबाजोगाई येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेतले जात असताना सय्यद मुन्ना हा मरण पावला तर सय्यद तैसूर हा गंभीर जखमी झाला असून त्याला डोक्याला मार असल्याने लातूर येथे उपचारासाठी हलवले आहे। या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने हा अपघात घडला असून या अपघातामुळे धारूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचं पालखी मार्गाचं काम सुरू आहे, मात्र हे काम अतिशय संथगतीने चालू आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी दगड वगैरे पडलेले आहेत, त्यामुळं वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळे होत आहेत। आपल्या सोबत आहेत काही प्रवासी, त्यांना जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत। आज या ठिकाणी धारूर ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे आणि आंबेडकर चौकापासून ते कॉलेजपर्यंत ठिकठिकाणी मातीचे ढिग, खडीचे ढिग या ठिकाणी, त्यामुळं अपघाताचं प्रमाण या ठिकाणी भरपूर वाढलेलं आहे आणि त्या अपघातामध्ये आतापर्यंत 4 ते 5 जणांचा मृत्यूमुखी पडलेत लोक या ठिकाणी। ते आमची दिलीप विडकॉन कंपनीला अशी विनंती आहे की त्यांना या ठिकाणचं जे खड्डे मातीचे ढिग पडलेत ते तात्काळ उचलून घ्यावेत, एवढीच आमची विनंती आहे। प्रवाशातून हे काम तत्काळ मार्गी लागावं अशी मागणी पुढे येत आहे। सोलापूर येथील उत्तर कसबा परिसरामध्ये काळी मस्जिद जवळ शुक्रवारी रात्री पैगंबर जयंतीला लावण्यात आलेल्या पताकाच्या कारणावरून गोंधळ उडाला होता। या गोंधळातून हाणामारी झाली आणि या घटनेमध्ये रफिक हुसेन शेख यांचा मृत्यू झाला होता। यावरून चावडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता या प्रकरणामध्ये 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती डीसीपी मधुकर गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। उत्तर कसबा परिसरातील काळी मस्जिद जवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास पैगंबर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या पताकांच्या कारणावरून गोंधळ झाला होता। या गोंधळातून हाणामारी सुरू झाली। या घटनेमध्ये रफिक शेख हे जखमी झाले होते, त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता। या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून कोर्टासमोर हजर केले असता 27 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती डीसीपी मधुकर जाधव यांनी दिली आहे। चौकामध्ये 2 गटांमध्ये पताका काढण्याच्या कारणावरून मारामारी झाली आणि त्यामध्ये एका इसमास बेल्ट आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण केल्याने रफिक शेख हुसेन शेख हा मय झालेला आहे। सदरबाबत फौजदार चावडी या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून त्यामध्ये 302, 324 तसेच गर्दी मारामारीची कलमं लावलेली आहेत। सदर गुन्ह्यातील 9 ते 10 आरोपी यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांनी माडा येथे शिताबीने अटक करून सदर गुन्ह्यात अटक केली आहे आणि त्यांना आज कोर्टात हजर केले असता
कोर्टाने त्यांना 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट 5 वर्षापासून रचला जात होता अशी माहिती विशेष तपास पथकाने दिली आहे. बंगळुरूच्या कोर्टामध्ये एसआयटीने आरोपपत्र सादर केले. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये 9,235 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट 5 वर्षापासून रचला जात होता अशी माहिती विशेष तपास पथकाने दिली आहे. सनातन संस्थेशी संबंध असलेल्या नेटवर्कने गौरी लंकेश यांची हत्या केली, तसेच त्यांच्या हत्येचा कट 5 वर्षापूर्वी रचला जात होता असेही या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय. गौरी लंकेश आणि त्यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोर यांच्यात कोणतीही दुश्मनी नव्हती. गौरी लंकेश यांना फक्त यासाठी ठार करण्यात आलं कारण त्या एका विशिष्ट विचारधारेचा आदर करत होत्या. तसेच सत्ताधाऱ्यांच्या आणि कट्टर धर्मियांच्या विरोधात त्यांनी कायमच प्रखरपणे लिखाण केले होते. 5 सप्टेंबर 2017 त्यांची हत्या करण्यात आली. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, MM कलबुर्गी यांच्याप्रमाणेच गौरी लंकेश यांनाही ठार करण्यात आलं. 4 हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर फरार झाले. या हत्येचा अनेक विचारवंतांनी निषेध देखील केला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती आगपाखड केली आहे. राफेल विमानाच्या या चोरीमुळे फ्रान्सचे सरकार देखील अडचणीत आले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलंय. दरम्यान राफेल सौद्याची चौकशी व्हावी अशी मागणी फ्रान्समधील नागरिकांकडून होऊ लागली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवरती हल्ला चढवला. आपल्या चौकीदाराच्या चोरीने फ्रान्स सरकार अडचणीत आले आहे. राफेल विमानाच्या सौद्याची चौकशी व्हावी अशी मागणी फ्रान्सची जनता करू लागली आहे असं म्हणत आता केवळ गल्लीतच नव्हे तर जगभरामध्ये देखील हिंदुस्थानचा चौकीदारच चोर आहे हे कळू लागलंय असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधींनी एका वृत्ताचा आधार घेत ही टीका केली आहे. या वृत्तामध्ये फ्रान्सच्या एका NGO ने राफेल मुद्द्यावरून तिथल्या एका अभियोजक कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली आहे. या NGO ने या प्रकरणातील तथ्याची गंभीरपणे चौकशी करून स्पष्टीकरण देण्याची मागणी देखील केली आहे. कोणत्या नियमाच्या आधारे भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल विमानाचा सौदा होता याची माहिती देखील NGO ने मागितली आहे. नुकतेच राहुल गांधी यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवरती जोरदार टीका करत मोदी यांनी कोणत्याही व्यासपीठावरती राफेलबाबत माझ्याशी 15 मिनिटे चर्चा करण्यास तयार व्हावे असे थेट आव्हान मोदींना दिले होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. माळशिरस तालुक्यातील खुडूस येथे कार्तिकी वारी संपताच आळंदीकडे प्रस्थान करणाऱ्या माऊलींच्या पालखीचे खुडूस येथे जंगी स्वागत करण्यात आलंय. यावेळी गावच्या सरपंच आणि ग्रामस्थांच्या वतीने पालखीची विधिवत पूजा करण्यात आली आणि माऊलींचा जयघोष देखील करण्यात आला. यावेळी माऊलींच्या घोड्याचीही पूजा करून पालखीचा विसावा निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये करण्यात आला. यावेळी बहुसंख्य वारकरी यांना पिण्याच्या पाण्याची सोय वनखात्यामार्फत करण्यात आली. भरगच्चा दाट सावलीत वारकऱ्यांनी विसावा घेतला आणि ग्रामपंचायत खुडूसच्या वतीने विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या. सरपंच वंदनाताई सरगर यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांचीही पूजा करण्यात आली. यावेळी डॉक्टर सरगर, मकरंद सरगर, दत्ताभाऊ सरगर आदींसह वनविभागाचे कर्मचारी बनकर हे उपस्थित होते. विश्रांतीनंतर पालखी आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाली. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. यावेळी शिवसेनेच्या वतीने शहरातील गंगा दरवाजा भागातील वनवासी राम मंदिरामध्ये आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार आणि शिवसैनिकांनी महाआरती केली. अयोध्या येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीवरती महाआरती करण्यात आली. याच पार्श्वभूमीवरती यावेळी शहरातील वनवासी राम मंदिरामध्ये देखील आरती करण्यात आली. अयोध्या येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीवरती महाआरती करण्यात आली. याच पार्श्वभूमीवरती येवल्या येथे देखील वनवासी राम मंदिरामध्ये महाआरती संपन्न झाली. यावेळी बोलो सियावर रामचंद्र की जय, आवाज कुणाचा शिवसेनेचा, जय भवानी जय शिवाजी या घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी रामभक्त यांनी उपस्थित राहून अयोध्येतील राम मंदिराकरिता समर्थन करत श्रीरामांच्या मंदिरामध्ये महाआरती करून श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. यावेळी राहुल लोणारी, प्रज्वल पटेल आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अयोध्येतील राम मंदिर बांधण्याच्या समर्थनानंतर आज येवलेवासियांच्या वतीनं वनवासी राम मंदिरात 6 वाजता आरती घेण्यात आली.
त्यासाठी सर्व पक्षीय सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि राम मंदिर झालंच पाहिजे अशा सर्वांच्या भावना या ठिकाणी व्यक्त होत होत्या. श्री उद्धवसाहेब यांच्या आदेशाप्रमाणे सर्व आमदारांची एक मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये उद्धवसाहेबांनी आदेश केले जे अयोध्याला गेले आहे ते मोठ्या प्रमाणात तिथं ज्वलस करतील, त्याप्रमाणे प्रत्येक गावात आपण त्या दिवशी महाआरती करून आणि राम मंदिर लवकरात लवकर कसं होईल याची राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण होईल अशी प्रार्थना करायची. त्याप्रमाणे आज आम्ही सर्व शिवसैनिक आणि रामभक्त सर्व इथं येऊन प्रभू रामचंद्राची आरती केली आहे. संतोष बटाव, शालिनी प्लस, येवला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती पैठण तालुका शिवसेनेच्या वतीने शनिवारी पैठण औरंगाबाद रोडवरील श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पैठण शहर शिवसेनेच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढून पैठण औरंगाबाद रोडवरती असलेल्या राम मंदिर येथे महाआरती करण्यात आली. अतिशय उत्साहामध्ये आणि जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा जयघोष करत मंदिर आणि परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. पैठण शहर आणि तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांनी या महाआरतीमध्ये आणि रॅलीमध्ये सहभाग घेतला. या महाआरती आणि रॅलीकरिता जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती विलास भुमरे, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब लबडे आदींसह शिवसैनिक यांची उपस्थिती होती. सुरेश वायभट, शालिनी प्लस, पैठण. भारताच्या मेरीकॉम यांनी शनिवारी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नवा अध्याय रचला. युक्रेनच्या यच ओखोटाचा पराभव करत मेरीकॉम यांनी सहाव्यांदा जागतिक विजेतेपदावरती आपलं नाव कोरलं. या कामगिरीसह मेरीकॉम यांनी आयर्लंडच्या किटी टेलरचा 5 विश्वविजेतेपदांचा विक्रम देखील मोडला. अंतिम फेरीत मेरी चांगलीच आक्रमक पाहायला मिळाली. पहिल्या फेरीपासून तिने जोरदार आक्रमणाला सुरुवात केली. पहिल्या फेरीत तिने ओखाटाला हतबल करून सोडलं होतं. या पहिल्या फेरीनंतर मेरीचे मनोबल कमालीचे उंचावलेले दिसले आणि या गोष्टीचा फायदा तिला पुढील फेऱ्यांमध्ये देखील झाला. दुसऱ्या फेरीत ओखोटोने मेरीकॉमला चांगली झुंज दिली. यावेळी ओखोटोने मेरीला खालीही पाडले. तिसऱ्या सत्रातही ओखोटोने मेरीला चांगलंच जेरीस आणलं. मात्र मेरीकॉमने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामन्यावरून पकड निसटून दिली नाही. मेरीकॉम 16 वर्षांपूर्वी पहिल्यांदा विश्वविजेती ठरली होती. यानंतर तिने 2001, 2002, 2005, 2006, 2008 आणि 2010 या वर्षांमध्ये जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा असंवेदनशीलपणा पुन्हा एकदा समोर आलाय. एका गतिमंद अल्पवयीन पीडित मुलीला मेडिकल करण्यासाठी ताटकळत बसावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे नागरिकांसह पोलिसांनी देखील येथील डॉक्टरांबद्दल संताप व्यक्त केलाय. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीवरती अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर तिला पोलिसांनी मेडिकलसाठी खामगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये नेले असता तेथे महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने पीडित मुलीला 3 तास थांबवून ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलगी गावात फिरत राहते. 24 नोव्हेंबर रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास गावातील आरोपी संतोष पंडित जाधव याने मुलीला इशारा करून गावातल्या नाल्यामध्ये नेले आणि तिच्यासोबत बळजबरीने अत्याचार केला. सदर घटनेची माहिती पीडितेने आपल्या घरच्यांना दिल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी संतोष पंडित विरोधामध्ये बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला मेडिकलसाठी रुग्णालयात नेले असता तेथे महिला डॉक्टर नसल्याने जवळपास 3 तास पीडित मुलीस पोलिसांसह ताटकळत बसावे लागले. त्यामुळे पोलिसांनी देखील संताप व्यक्त केला. पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीणमधील जे लैंगिक अत्याचारामध्ये जी पीडित मुलगी आहे तिला आम्ही गुन्हा दाखल होताच मेडिकल करणं आवश्यक असल्यामुळं तिला हॉस्पिटल येथे घेऊन आलो आम्ही. सुरुवातीला तिथलं वैद्यकीय अधिकारी त्यांनी स्पष्ट लिहून दिलं की उद्या घेऊन या. त्याच्यानंतर मी स्वतः आलो आणि त्यांना विनंती केली. त्यावेळेस ते आत्ता करतो, आम्ही आत्ता करून देतो असं म्हणत जवळजवळ 2-2.5 तास झाले. कोणी लेडी डॉक्टर पण आली नाही आणि
वैद्यकीय तपासणी पण झाली नाही. मेडिकल होणं आवश्यक आहे. मेडिकल लवकर झालं तर तपासणी दृष्टिकोनातून आम्हाला फायदा होऊ शकतो. ग्रामीणले गेलो, ग्रामीणल्या ठाणेदाराच्या इकडे गेलो, मग ठाणेदाराच्या इकडे कंप्लेट केली. कंप्लेट करून मग ठाणेदार साहेब म्हणजे आपण मेडिकल करू. मेडिकल करायलासाठी मॅडम सोबत मी आली, हे पब्लिक होते सोबत. हे पब्लिक येऊन मग डॉक्टर म्हणत जाय की बा दोन अडीच घंटे झाले, 3 घंटे होऊन राहील. तर डॉक्टर म्हणे मेडिकल आज तर काही होऊ शकत नाही, उद्या आपण 8 वाजता मेडिकल करू. म्हटलं मेडिकल आजच पाहिजे, 24 घंट्याच्या आप मला मेडिकल लागते. तर डॉक्टर म्हणला की डॉक्टर नाही आहे मेडिकल करायसाठी. तर म्हटलं मग डॉक्टर तुम्ही 15 घंट्यात बोलवू शकत ना, तुमच्याच्यानं होत नाही. डॉक्टर की काय आले करता म्हणलं तुम्ही, बरोबर हां तुम्ही करू शकत ना. 15 मिनिटात जरी डॉक्टर बोलवू शकत ना तुम्ही, तर मग काय करू शकता म्हणलं तुम्ही. हां तर म्हणलं तुम्ही डॉक्टरला बोलावू शकता, डॉक्टरला बोला म्हणलं. आम्ही जर म्हटलं ते डॉक्टर दिलं जर नाही आजच मेडिकल पाहिजे म्हटलं 24 घंट्याच्या आत मला, आम्ही त्याच्या घरी जाऊ शकत नाही. जर मग मॅडम मध्ये चाला तिकडे, मग साहेबाच्या इकडे गेलो. साहेब सांगलं किती डॉक्टर असे असे म्हणून राहिले. मग साहेब म्हणत चाला मग तरी उठी आल्यावर डबल त्याने काही एवढी केअर काही घेतली नाही अजून बी. झालं का मेडिकल? झालं. मेडिकल झालं का? मेडिकल झालं नाही अजून. मग आता डॉक्टर म्हणतात की करतो आम्ही, करतो तर किती घंट्यात करता अजून? 3 घंटे लागून राहिले. हां हे डॉक्टर लोक काही केअर घेऊन नाही राहिले ना ते. गरीबाला न्याय कधी भेटणार आहे? जीव गेल्यावर हां बलात्काराची केस असल्यावर मतिमन पोरगी हां तिची जर केअर घेत नाही तर चांगल्या माणसाची काय केअर घेतील डॉक्टर लोक. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे एका अल्पवयीन मतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचाराची जी घटना घडली आहे त्याचा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे लैंगिक अत्याचाराची ही घटना अतिशय निषेधार्ह आहे आणि ही घटना घडल्यानंतर ज्यावेळी पीडितेला सामान्य रुग्णालय खामगाव येथे नेण्यात आलं आरोग्य तपासणीसाठी त्यावेळी दुर्दैवाने त्या ठिकाणी कोणीही महिला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हत्या आणि महिला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यानंतर त्या ठिकाणी सामान्य रुग्णालय प्रशासनाने यांना रेफर करायला हवं होतं किंवा तातडीने महिला आरोग्य अधिकारी उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या. परंतु तसा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडला नाही आणि तब्बल 3 तास पीडितेला आणि पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी वाट पाहावी लागली. सामान्य रुग्णालय प्रशासनाने या घटनेचं कुठलंही गांभीर्य लक्षात घेतलं नाही. लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर लवकरात लवकर आरोग्य तपासणी होणं हे अतिशय आवश्यक असतं. परंतु हे कुठेही गंभीरतेने न घेता या प्रकरणामध्ये जी काही दिरंगाई करण्यात आली ती अतिशय निषेधार्ह आहे, त्याचाही आम्ही निषेध करतो आणि या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई झाली पाहिजे. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. राम मंदिर उभारलं नाही तर सरकार बनणार नाही, उद्धव ठाकरे यांचा सरकारला इशारा. शोपियामध्ये गोळीबार, 6 दहशतवादी ठार. ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्र्यांचे समर्थन, ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत प्रथमच दिली प्रतिक्रिया. मुंबईत 14 युवा संघटना उतरल्या रस्त्यावर, राजगृहापासून चैत्यभूमीपर्यंत काढली संविधान बचाव रॅली. पावसाअभावी डाळींच्या उत्पादनात घट, डाळी किलोमागे 10 ते 15 रुपयांनी कडाडल्या. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.